आजकाल जेव्हा आपण सिनेमा बघायला जातो तर स्पेशल इफेक्ट्स आपण जेव्हा पडद्यावर बघतो तर ते किती इझी वाटतात, कारण की आपल्याकडे आज मॉडर्न टेक्निक्स अवेलेबल आहेत. पण जेव्हा सिनेमा हिंदुस्थानात किंवा जगामध्ये चालू झाला त्यावेळेला हे स्पेशल इफेक्ट्सचे टेक्निक्स नव्हते. तर जेव्हा एक फिल्म बनत होती ज्याचं नाव होतं भक्त प्रल्हाद, डायरेक्टरला नरसिंहाचं कॅरेक्टर खूप मोठं, लार्जर देन लाईफ, 40 फूट मोठं असं दाखवायचं होतं. तर कॅमेरामननी हा शॉट क्रिएट करायकरता एक युक्ती केली. त्यांनी एक स्पेशल लेन्स मागवलं आणि कॅमेरा लो अँगल ठेवला आणि त्यांनी त्या कॅरेक्टरला शूट केलं. त्याच्यामुळे नरसिंहा स्क्रीनवर ऑलमोस्ट 40-50 फुटाचा दिसला. बिकॉज ऑफ दिस ट्रिक सीन हा सिनेमा इतका पॉप्युलर झाला, इतका पॉप्युलर झाला की लोकांनी अक्षरशः सिनेमा डोक्यावर घेतला. भारतीय चित्रपटसृष्टीचा मुळात जन्मच मराठी मातीतून झाला आहे. ह्या मातीने या चित्रपटसृष्टीला भरभरून दिलेलं आहे. एक व्हेरी इंटरेस्टिंग पीस ऑफ इन्फॉर्मेशन आहे, राज कपूर यांचा पहिला चित्रपट मराठी होता. चित्रपटाचं नाव होतं वाल्मिकी. ह्याचे निर्माता दिग्दर्शक होते भालजी पेंढारकर आणि ह्यात राज कपूर यांनी नारदाची भूमिका केली होती. ह्या चित्रपटासाठी त्यांना जे मानधन मिळालं त्या मानधनातून त्यांनी एक जमिनीचा तुकडा विकत घेतला. तो जमिनीचा तुकडा, तो प्लॉट म्हणजेच आजचा आर के स्टुडिओ. आजकालचे बरेचसे नवोदित दिग्दर्शक आपला पहिला मोठा सिनेमा करायच्या आधी एक छोटी शॉर्ट फिल्म करतात, आपलं टॅलेंट आपल्या प्रोड्युसरला दाखवून आपलं भांडवल मिळवतात. पण हा ट्रेंड अलीकडचा नाही आहे. पहिला भारतीय चित्रपट बनवणारे दादासाहेब फाळके यांनी सुद्धा आपला पहिला मोठा मराठी चित्रपट बनवण्याच्या आधी एक शॉर्ट फिल्म केली होती जिचं नाव होतं एका वाटाण्याची गोष्ट. अलीकडे अनेक मराठी सिनेमे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये जातात, पुरस्कारही मिळवतात, नाव कमावतात. परंतु संत तुकाराम हा आपल्या मराठीमध्ये निर्माण झालेला हा असा सिनेमा होता की जो रिलीज झाल्यानंतरची सुरुवात तर जरा अडखळत झाली होती, पण नंतर ह्या सिनेमाने तुफान धंदा केला आणि इतका सुंदर चाललेला सिनेमा त्यावेळेला बाबूराव पैंनी सांगितलं की व्हेनिसच्या चित्रपट महोत्सवामध्ये पाठवावा आणि मग हा पाठवला गेला आणि ह्या सिनेमाने तिथे भरपूर दाद मिळवली आणि पुरस्कारही मिळवला. तर अशा पद्धतीने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये पुरस्कार मिळवणारा हा पहिला मराठी सिनेमा आहे. मराठी सिनेमांच्या बजेटबद्दल अनेकदा बोललं जातं आणि अनेकदा मराठी सिनेमांची बजेट हा थट्टेचा विषय असतो, कारण ती कमी असतात. मला आवर्जून सांगावं असं वाटतं की कमी बजेटमध्ये दर्जेदार सिनेमा बनवणं हे जास्त कठीण आहे. आणि याचं मूर्तिमंत उदाहरण जर द्यायचं झालं तर मी नाव घेईन आदरणीय पु ल देशपांडे यांचं, आपल्या सगळ्यांचे लाडके पु ल, महाराष्ट्राचं दैवत पु ल देशपांडे. पु ल बरं का एक सिनेमा बनवत होते आणि त्या सिनेमामध्ये त्यांना असं दृश्य चित्रित करायचं होतं की देवळाच्या बाहेर शेकडो लोकांची गर्दी आहे आणि अर्थात तेवढं बजेट नव्हतं, ज्युनियर आर्टिस्टना एक्स्ट्राजना द्यायला तेवढे पैसे नव्हते, त्याची तरतूद बजेटमध्ये नव्हती. पुलांनी काय केलं, पुलांनी सगळ्या युनिटच्या चपला एकत्र केल्या आणि तो शॉट घेतला, ते त्यांनी चित्रित केलं कॅमेरामध्ये आणि तो सिम्बॉलिक शॉट होता. पण तुम्हाला आणि मला ती गर्दी दिसली. कठीण परिस्थितीमध्ये अशी युक्ती करून तुमच्या माझ्यापर्यंत हे चित्रपट आणि आपली कला पोहोचवणाऱ्या या कलावंतांना, या मान्यवरांना आणि चित्रपटाला माझा सलाम. मुळात फिल्ममध्ये फाईट सिक्वेन्स करताना, म्हणजे आता आम्ही फक्त लढ म्हणा केला, त्यात आम्ही बरेच म्हणजे डमी वापरले, आम्ही सीन केले. पण आपल्या मराठी चित्रपटसृष्टीत एक कलाकार होऊन गेले ज्यांचं नाव, ज्येष्ठ बुजुर्ग अभिनेते होऊन गेले ज्यांचं नाव सूर्यकांतजी, त्यांनी त्यांच्या आयुष्यात कधीच डमी हा प्रकार वापरला नाही. पवना काठचा धोंडी नावाचा त्यांचा सिनेमा आहे. त्या सिनेमात एक सिक्वेन्स असा होता की त्यांना नारळ बैलाच्या शिंगावर फोडायचा होता आणि तो त्यांनी स्वतः केला. पण लगेच ते नारळ फोडल्यानंतर त्या बैलाने शिंग त्यांच्या मांडीत खुपसलं होतं आणि ते जबर जखमी झाले होते. म्हणजे हे क्रेडिट आहे की लोकांचं मनोरंजन करण्यासाठी जीवाची पर्वाही न करणाऱ्या सगळ्या कलाकारांना खरंच माझा मानाचा मुर्दा. हल्ली सिनेमाची जाहिरात करण्यासाठी किती प्रकारच्या युक्त्या वापरल्या जातात. नाही, चित्रपटाचं कितीतरी बजेट हे मार्केटिंगवर खर्च होतं, पण ही आजची गोष्ट नाही आहे बरं का. ही पद्धत फार पूर्वापारपासून चालत आलेली आहे. तुम्हाला माहिती आहे संत तुकाराम हा चित्रपट जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा त्याची जाहिरात कशी केली गेली होती. संत तुकारामांचा एक प्लास्टिकचा पुतळा बनवण्यात आला होता आणि तो पुतळा संपूर्ण शहरभर फिरवण्यात यायचा. भाविक लोक दर्शनाला यायचे, पैसे व्हायचे, नारळ वाढवायचे आणि तेव्हा त्या लोकांना या चित्रपटाविषयी माहिती देणारी हँडबिल्स दिली जायची.
अशा प्रकारे करण्यात आली संत तुकाराम या चित्रपटाची जाहिरात. आणि कदाचित या जाहिरातीमुळेच तो चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाला आणि तुम्हा आम्हा सर्वांपर्यंत पोहोचला.